बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय. ग्रामीण भागामध्ये काय घडतंय, वेगवेगळ्या घटनेवर नजर टाकण्याचं काम करतोय. मी सतत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या विषयाच्या गावखेड्याच्या असो किंवा शहरातल्या असो, मी तुम्हाला सतत वेगळ्या बातम्या दाखवतोय, वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय. आज पण मी तुम्हाला असाच एक वेगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. मी आता ज्या गावात उभा आहे त्या गावचं नाव आहे जागजी. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि ज्या रस्त्यावर चालतोय मी त्या रस्त्याबाबत काही इथं नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे. तिकडं नागरिक आहेत, आता बसलेले आहेत, तिकडं आंदोलन चालू आहे त्यांचं. रस्ता वाचवा आंदोलन असं त्याचं नाव आहे. त्याच ठिकाणी मी आता आहे जागजी गावात आणि इथं नागरिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. नेमकं नागरिकाच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलन चालू केलंय त्यांनी, मी तुम्हाला थेट त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र इथे एक बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डावर एक नजर टाकूया आपण सुरुवातीला. इथं जागजी गावामध्ये चौकामध्ये इथं एक बोर्ड लावलेला आहे, रस्ता वाचवा आंदोलन, वेळ सकाळी 9 ते 11 पर्यंत आहे. आपण वेळेच्या अगोदरच आलेले आहेत, आंदोलन करते सुद्धा आहेत इथं. त्यांचा विषय आहे गावठाणमधील संतोष कायकाडी ते अरुण शेरखाने दोन्ही नाल्यामधील पुढं काय सगळं आडवंच आहे यांचं. तुम्ही रस्ता आडविला का, हा पूर्ण रस्ता करणे बाबत असं एक आंदोलनाचं स्वरूप आहे. म्हणजे नाल्या आहेत दोन्ही बाजूच्या, त्या नाल्याच्या आतमध्ये रस्ता करायचा आहे. आता नेमकं काय विषय आहे, काय मागणे आहेत त्यांच्या, त्यांच्या हातामध्ये कागदवे आहेत, आपण आंदोलन करते नेमकं काय. नाव तुमचं? मी विकास सावंत, माजी सरपंच जागजी. बरं, कशाचे कागद आहे ते, काय नेम? सध्या आमचं रस्ता वाचवा आंदोलन चालू आहे. हा 82 रस्ता आहे. ऍक्च्युली हा रस्ता आहे 33 फूट आणि सध्याच्या जी आहे ना, एकतर गावोगाव सिमेंट रस्ते आहेत, पण सध्याच्या जी आहे ना काय केलंय, कोणातरी पवार गुतेदाराला हा रस्ता 3.75 म्हणजे 13 फुटाच इस्टिमेंट करून दिलेला आहे आणि ते बी डांबरीकरण करून दिलेलं आहे. हा रस्ता आवश्यकल्या आवश्यकली लोक गुरुबा काकाच्या मंदिराला एकादशी दिवशी भरपूर गाड्या जातात आणि माझ्या गावामध्ये एक वर्ष झालं महामंडळाची बस येत नाही. 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. कशामुळे बस येत नाही? ह्या रस्त्यामुळेच येत नाही. गाव कुठं कुठं काय झालेलं आहे, अतिक्रमण म्हणजे कसं झालेलं आहे, कोणाच्या दारात दगडा येते, कोणाच्या दारात मुरुम टाकलेला आहे, कोणाच्या दारात कोणी गाड्या जाण्यासाठी सिमेंटचं रॅम्प केलेलं आहे, असं छोटे मोठे म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे. तर आमचं म्हणणं ग्रामपंचायतला आहे, गावला गावातल्या प्रत्येक पुढाऱ्याला आहे की हे अतिक्रमण हटवा. ह्या रस्त्यात कोणाचं घर बी पडत नाही, ना कोणाचा वट्टा बी निघत नाही. मी स्वतः टेप टाकला, मी सरपंच असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी 30 फूट कुठं 40 फूट कुठं 50 फूट रस्ता ऍक्च्युअली आहे. पण ह्या कसला जी आहे की उस्मानाबादचा मला माहित नाही, गावांतर्गतचा रस्ता आहे आणि त्याला 3.75 म्हणजे 13 फुटाचा रस्त्याच मंजुरी दिलेली आहे. आणि गावच्या पलीकडे ह्या बाजूला दोन्ही बाजूला कसा, दोन्ही बाजूला आता गुरुबा काकून आलेला रस्ता 5.5 मीटरचा आहे, गावच्या पलीकडे बी 5.5 मीटरचा आहे आणि हा गावांतर्गतचाच रस्ता का त्यानं त्या जी आहे ना 3.75 मीटरचा केला, ही काय आम्हाला माहित नाही. तर आमचं त्याच्यापाई आंदोलन चालू आहे. बस झालं, एक वर्ष झालं महामंडळाची बस येत नाही. माझी शाळा 1.5 किलोमीटर लांब आहे, 540 पट आहे, 540 विद्यार्थ्याला ह्या रस्त्यानेच 1.5 किलोमीटर जावं लागतं आणि 100 मुली माझ्या गावच्या आज मुरुडला शिकाय आहेत. रस्ता नसल्यामुळं इकडं माझं गाव असं 3 किलोमीटर पसरलेलं आहे. ही कल्ली मुलगी शाळेत जायला 3 किलोमीटर तिला चालत बससाठी जावं लागतं. एवढा अन्याय बस गावात येत नसल्यामुळे, हा बस गावात ही रस्ता अरुंद असल्यामुळे त्याच्यामुळे हे कारण. आणि एक वर्ष झालं, मग ह्याची फाईल कोणी हातावर घ्यायलाच तयार नाही. मग आम्ही शिंदे गटाने ही फाईल हातावर घेतलेली आहे. माझे शिंदे गट म्हणजे काय? शिंदे म्हणजे सावंत साहेबाचा आमचा गट आहे. मूळचे सावंत साहेब पालकमंत्री आहेत, ते 100 वर्षापूर्वी गावातलेच आहेत. त्यांच्या बी कानावर आम्ही ही गोष्ट घातली, पण सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे ते थोडं थांबा म्हणले मुलांनो. तुमचं काय असेल ते नंतर मी पाहून घेतो आणि तुम्हालाही मंजुरी देतो, पण सध्याचा रस्ता आम्ही हा अडवलेला नाही. आमचं म्हणणं आहे नालुटी नालू 30-82 रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, गुरुबा काकाला जाणारा हा रस्ता आहे. म्हणजे आवश्यकली लोक भरपूर ह्या मार्गे गुरुबा काकाला जातात. देवस्थानाचा हा रस्ता आहे. काय नंबर आहे रोडचा? काय नंबर काय मला काय तेवढं माहिती नाही, पण डिटेल्स घेतो मी. नंबर काय मला माहित नाही, पण मोठा 82 महामार्ग आहे का? हा महामार्ग आहे. महामार्ग हा तेरटो म्हणजे उपळा पाटी आहे. सोलापूर महामार्ग नाही, नाही गडकरी साहेबांनी मंजूर बी केला आहे. उपळा पाटी ते इकडे भेट आहे पर्यंत हा रस्ता मंजूर. औसा रस्ता आहे, जुना औसा रस्ता आहे, जुना औसा रस्ता आहे. मग आमचं म्हणणं आहे की ते रुंदीकरण, ते एस्टिमेट कॅन्सल करून सिमेंट, बरं गावांतर्गत सिमेंट रस्ता पाहिजे. बंदिस्त आल्या गावगाव जावा,
मग आमच्या गावात तर हे ओमराजेच्या मामाचं बी गाव आहे. आमचे ऍडव्होकेट दत्तात्रय देवकर साहेब माजी बांधकाम सभापती बी आहेत. सावंत साहेबाचं जुनं गाव आहे. एवढं मोठं डॉक्टर साहेबाचं राजकारण ह्या जागजी गावातूनच सुरुवात झालं. पवनराजे साहेबांचं राजकारण ह्या जागजी गावातूनच सुरुवात. एवढं म्हणजे महान आणि विचारवंताचं गाव आहे. आणि त्या गावाची हालत सध्या एखाद्या पाकिस्तानातलं खेडेगाव गा असतं तशी सध्या चालू आहे. मग ह्याच्यावर कोणीतरी विचार केला पाहिजे, कोणीतरी काहीतरी बोललं पाहिजे. म्हणून आमचं हे सध्या आंदोलन चालू. किती दिवस चालू राहणार आहे तुमचं आंदोलन? एक दोन चार दिवस तरी आहे. कोणाला फोन वगैरे काय केला का तुम्ही आंदोलन करायला लागलो? फोन बेन काय नाही. आता निवेदन आहे ह्याच्यावर 500-600 सह्या घेतलेल्या आहेत. कोणाला देणार आहे? हाय ग्रामपंचायतला, कलेक्टरला, गाव पुढाऱ्यांच्या घरी बी आम्ही हे निवेदन देणार आहोत. त्याचे अर्ज अलग अलग टाईप करून प्रत्येक ठिकाणी हे अर्ज आम्ही देणार आहोत. ह्याच्यावर आता टप्प्यात 400-500 सह्या झाल्यात. आणि 400-500 लोकांच्या सह्या घेऊन प्रत्येक ठिकाणी कलेक्टरला देणार आहोत, बीएनसीला देणार आहोत, ग्रामपंचायतला देणार आहोत. मी बी एक पुढारीच आहे, पण मी बी मूर्खच पुढारी आहे. वर्ष झालं गावात गाडी येत नाही, म्हणजे मी बी मूर्खच पुढारी आहे. मग असे आमचं आंदोलन तर सध्या चालू आहे. बाकीच्यांचं काय मी कोणाचं नाव घेत नाही, पण प्रयत्न तर आमचे चालू आहे. तर आंदोलन म्हणजे रस्ता जर नाही झाला तर पुढे काय करणार? रस्ता नाही झाला तर काय, आत्मदानाचा इशारा देऊ सरकारला, प्रशासनला. कुठे दिलं नाही अजून? आता द्यायचंय ना, एक दोन दिवसानंतर आमची ग्रामसभा आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन निवेदन द्यायचं आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं आंदोलन केलं? तात्पुरत्या स्वरूपाचं आंदोलन आहे. फोन वगैरे काय आले का आंदोलनाला? आले गावातल्यांचं, आमच्या मेन माणसांचे आले. आम्ही म्हणले आंदोलन करा, म्हणले नको म्हणले. आंदोलन तुमचं काय असेल ते असेल, पण आम्ही हा प्रश्न एक महिनाभरात मार्गी लावू असे म्हणले ते. आम्ही अडवलं. तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावर? आहे ना, विश्वास आहे आमचा. आमचा काय तसं गावावर आंदोलन मागे घेणार आहेत? आंदोलन दोन तीन दिवस तरी करणार असणार आहे. उपोषणा स्वरूपाचं असणार आहे का फक्त तुम्ही? नाही, बसून आंदोलन आहे आमचं. दोन तासाचंच आंदोलन आहे दररोज, एक दोन तीन दिवस. नंतर ग्रामसभेदिशे ठराव घेऊन आम्ही आंदोलन हे बंद करणार आहोत. काय तरी म्हणाल तुम्ही आता रस्त्याचं काय म्हणले? रस्त्याचा सिमेंट रस्ता झाला पाहिजे. एसट्या 2 महिने झाला गावात नाही. त्या शाळेतले लेकरं अडकलेत. म्हातारे माणसं आहे. त्या माळाहून मुरुड 4 किलोमीटर आहे. आणि ह्या माळाहून जर त्या माळावर जायचं म्हणलं तर 3 किलोमीटर अंतर आहे. एसट्या 2 महिने रस्ता अपुरा पडल्यामुळं ते ड्रायव्हर संघ, कंडक्टर संघ तक्रारी व्हायला लागले. मग ही रस्ता जर अपुरा झाला तर आणखी तक्रारी वाढणार. तर ही रस्ता रुंदीकरण चांगला व्हावा, सिमेंट रस्ता व्हावा आणि गावाची सोय होईल. लेकर शाळेचे 2 महिने झालं चलत जाते. तुम्ही जाऊन बघा तिथं त्या ह्याच्या आपलं वरच्या चौका जाऊन इतके हाल आहेत. अगर एखादी म्हातारी बाई लेकीकडे जाते, त्याच्यापाशी वजा असतं 1 किलो 2 किलो काय होणार, पण लेकीला काहीतरी देण्यासाठी. अगर परगावची इथं लेकीला भेटण्यासाठी येते. त्यांचे हाल बघा किती आहेत. ते किती दिवस झाला गावात एसटी आलं? 2 महिने झाला गाड्या बंद आहेत. याच्या गावाली 2 महिने जवळ झालं, वर्ष होत झालं. आता हा जो रस्ता आहे हा PDWD कडे आहे. मी दिलीप सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष जागजी. आम्ही पवार जे गुत्तेदार आहे त्या गुत्तेदारांना पण आमची चर्चा झाली. त्या गुत्तेदारांना पण बोललोय मी की जी नाली आहे दोन्ही कल्या साईडनं, त्या नालीच्या इथं तुमचा किती आज 12-13 फुटच व्हायला आहे. तर अंतरच किती आहे ती समजा 14 फुट आहे, 14-15 फुट होईल. तर तुम्हाला 1-1 फूट रस्ता वाढवून घ्या. वाटलंच तर तुमची जी रुंदी आहे तुम्ही लांबी थोडी कमी करा. परंतु जो आज या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता आहे, संत गोरोबा जे मंदिर आहे ते खूप लांबून तिकडं उजेडपासून लोक येतात एकादशी दिवशी. तर इथं रस्ता अभावी, रस्ता अरुंद आहे. तर सकाळी इथं लोकांना बैलगाडी जात नाही सहसा, एवढ्या मोठ्या सायकली असतात. तोच रस्ता जर रुंद झाला तर जाणार येणाऱ्याला कसली गैरसोय होणार नाही. शाळेचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो रस्ता एवढा रहदारीचा आहे की ती पूर्ण गावातून जिकडे जायचंय तो नाक आहे त्या रस्त्याचा, तो महालक्ष्मी मंदिराकडे रस्ता जातो. जे की ग्रामदैवत जागजीचं जे महालक्ष्मी मंदिर आहे तो जाणारा रस्ता आहे. त्यासाठी आमची गुत्तेदारांना पण हात जोडून विनंती त्या दिवशी केली की तुम्ही गुत्तेदार म्हणले तुम्ही वर मोरे साहेबांना बोला म्हणले. बोलले का मोरे साहेबांना? मी सावंत साहेब, पालकमंत्री आहेत आमचे तानाजीराव सावंत साहेब.
त्यांच्या पीएससी मी बोलायला लावलेला आहे, ती बोलतो म्हणलेत, दोन तीन दिवस आणखीन ते दोन चार दिवसांनी सांगतो म्हणलेत, तोपर्यंत आम्ही त्यांना सांगितलं रस्ता करायचा नाही, आम्ही तोपर्यंत रस्त्याचं आंदोलन करणार असं त्यांना सांगून टाकलेलं आहे. बघा, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या जागजी गावामध्ये आता इथं रस्ता वाचवण्यासाठी या ग्रामस्थांनी आंदोलन चालू केलेलं आहे. आता आंदोलनाचं काय स्वरूप आहे, नेमकं कशासाठी आंदोलन आहे, हे तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मात्र एक रस्त्याकडे नजर टाकूया आपण. हाच रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी आता खाली दाखवायचं, अरुंद रस्ता आहे, खडी टाकली रस्त्यावर. मात्र हा रस्ता अरुंद आहे, तर त्या रस्ता मोठा करावा, कारण एकच वाहन जाते, दुसरं वाहन जाण्यासाठी इथं अडचण येते. त्यासाठी आता इथं आंदोलन सुरू केलेलं आहे. नागरिकाचं काय मत आहे दाखवलंय, काय सांगाल बरं? इथं आंदोलन चालू केलंय. रस्ता पूर्वीचा अरुंद नाही, पूर्वीचा पूर्ण फुल रस्ता आहे, जो जो 40 फुटाचा रस्ता आहे, परंतु आता तो 12 ते 14 फुटाचा रस्ता करायला लागेल. बाकीचा जो रस्ता शिल्लक आहे त्याच्यावर पुन्हा अतिक्रमण होण्याची भीती आहे, त्याच्यामुळे गावकऱ्याचं म्हणणं आहे की आहे तो रस्ता पूर्ण करा. ऍक्च्युली पूर्वीचा रुंद रस्ता ना आता अरुंद होतोय, आता रुंदी आणि नाव रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण आहे, आणि प्रत्यक्षात रोड अरुंद केला जातोय. 6 मीटरचा रस्ता असताना ते 4.25 मीटरचा रस्ता करते. मग आम्ही त्यांना सांगितलं तुमचं बजेट मध्ये जर बसत ना जेवढं होत तुम्ही लेंथ कमी करा, रुंदी वाढवा, लांबी कमी करा, रुंदी वाढवा. रुंदी आहे तेवढं तुमच्या बजेट मध्ये जेवढं इस्टिमेट मध्ये बसत आहे तेवढं रुंदी ठेवून जेवढी लांबी बस होईल तेवढी लांबी करून टाका. आम्हाला तुमच्या बजेट मध्ये काहीच हस्तक्षेप करायचा नाही. आंदोलन किती चालणार आहे? आंदोलन करायची काय आवश्यकता नाही खरं तर, कारण की ही मालमत्ता आमचीच आहे, आम्ही त्याचे मालक आहोत. आणि समजा त्यांनी जे मंजूर केलेल्या बजेटमध्ये आम्ही पूर्ण सिमेंटचा रस्ता करू शकतो आमच्या ताकदीवर. आम्ही जेव्हा आम्ही त्यांनी जे बजेट दिलंय तेवढं बजेट आम्ही ग्रामपंचायतला द्या म्हणून आम्ही इथून सिमेंटचा रस्ता पूर्ण करू. बघा, ते जागजी गावामध्ये नागरिकांचं काय मत आहे, नागरिकांनी कशासाठी आंदोलन केले? रस्ता जो आहे, हा रस्ता जो आहे ना, तो आवश्यापासून सोलापूर धुळे महामार्गाला जोडला जातो आणि महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र असलेलं तेरगाव, संत गोरोबा काकाची नगरी, या तेरगावाला हा रस्ता जोडला, तेरगावावरूनच पुढे जातो रस्ता. म्हणजे महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येतात मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे हा जो रस्ता आहे तो अरुंद छोटा रस्ता होतोय, त्यासाठी मोठा रस्ता होणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, वयोवृद्ध लोक असतील, यांची गैरसोय झालेली आहे. 2 महिने झालं या गावामध्ये बस येत नाही. आता इकडे दाखवा, आता ही काय परिस्थिती होती मी तुम्हाला थेट दाखवतोय. कसं या हा रस्ता कशामुळे मोठा करायचा आहे. आता बघा, इथं टिप्पर आले तिकडून, इकडून कार आले, म्हणजे हा आता कशा आरोग्य कशी होते. बघा, इकडे एक गाडी आहे, म्हणजे 2 गाड्या पास होत नाही. इकडे दाखवा, इकडे 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 पण दाखवा, ही पण कार आलेली आहे. बघा, आता इथं थांबलेली गाडी, कार थांबली. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार, जे आहे ते आम्ही तुम्हाला सतत दाखवतोय. लाईव्ह बघूया आपण नेमकं जागजी गावामध्ये रस्त्यासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन कशासाठी आहे आणि नेमकं काय आहे. रस्त्यावर या गाड्या ज्या आहेत आता कशा पास होतात बघू आपण नेमकं. हे दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. यामुळं इकडे जे नागरिक बसलेले आहेत ते उपोषणाला बस, आंदोलन उपोषण नाही, त्यांचं लाक्षणिक आंदोलन आहे. प्रशासनानं तात्काळ या आंदोलनकर्त्याकडे लक्ष देऊन हा जो रस्ता आहे, हा रस्ता अरुंद आहे, तो मोठा करावा, रस्त्याचं रुंदीकरण वाढवावं. त्याच्यामुळं हे नागरिकांनी आता इथं लाक्षणिक आंदोलन सुरू केलेलं आहे. काय म्हणले, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते हे सिमेंटचे बनलेले असतात, कारण की ते सांडपाणी वगैरे रस्त्यावर येतं, त्याच्यामुळं डांबरी रस्ते खराब होतात. त्यासाठी पर्याय म्हणून ते प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे रस्ते केलेले आहेत, परंतु प्रत्येक इथंही इस्टिमेट सिमेंट रस्त्याचं होतं. म्हणजे अनेक पुढाऱ्याने अनेक वेळा इस्टिमेटमध्ये छेडछाड करून इथं परत डांबरीकरण आलं. इथं खरं तर सिमेंट रस्त्याचं इस्टिमेट आहे सुरुवातीचं, नंतर पुन्हा डांबरीकरण कोणी केलं आणि त्या आहे त्या बजेटमध्ये डांबरीकरण आणणारच की रस्ता अरुंद आहे. आणि इथं लाईव्ह दाखवतो, इकडे बघा कसा कार्यक्रम चालू आहे. इकडे बघा माझ्या, रस्ता अरुंदच आहे, म्हणजे साधारण 40 फुटाचा आहे तरी म्हणजे अडचण निर्माण होती. इथं जर 14 फुटाचा रस्ता झाला तर पूर्ण टप्पे आहे. आणि इथंच एक अशी घटना घडली होती की असं रस्ता असल्यामुळं एका एसटी ड्रायव्हरचा वाद झाल्यामुळं एसटी ड्रायव्हर आता इथे येत नाही. आमच्या बरोबरच वाद झाला होता एसटी ड्रायव्हरचा, म्हणजे ट्रॅफिक जाम झाली होती, त्यांनी उलट 2-4 जणांना शिव्या दिल्या होत्या त्या ट्रॅफिक वाल्याने, म्हणजे एसटी वाल्याने. मग त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची होऊन गाड्या बंद झाल्या. गाड्या बंद केल्या. बघा, रस्ता अरुंद होता, रस्ता अरुंद असल्यामुळे इथं बस चालकासोबत वाद झाला, कारण स्थानिक नागरिकांसोबत.
आणि 2 महिन्यापासून इथं 3 महिन्यापासून या गावात बस यायची बंद झाली. त्याच्यामुळे प्रवाशाचे हाल होत आहेत. 3 किलोमीटर गावाची लांबी आहे, इकडून ते तिकडं 3 किलोमीटर अंतर येते आणि शाळा पण गावाच्या बाहेर आहे. म्हणजे इथून मुरुडला जाण्यासाठी जे विद्यार्थी आहेत, कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांची इथं गैरसोय होती. त्यांना चालत इथून 1.5 किलोमीटर इकडे किंवा मग 2 किलोमीटर 3 किलोमीटर इकडे तिकडे जावं लागतं. त्याच्यामुळं गावात येणारी बस बंद झालेली आहे, नागरिकांचे गैरसोय झाले. याच रस्त्यामुळं वाद झाला आणि आता रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे, रस्ता मोठा करण्याचं काम चालू आहे. मात्र इथं रस्ता अरुंद होत आहे गावामध्ये. त्याच्यामुळं इथं आता नागरिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि नागरिक जे आहेत आंदोलन करते, त्यांनी काय पवित्र घेतलेलं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. कॅमेरामन खंडोबळे सोबत मी हुकमत मुलानी, जागजी, उस्मानाबाद, धाराशिव. पाहिजे रस्ता अरुंद झालाच पाहिजे, कुणाचं घर न पाडता रस्ता झालाच पाहिजे. महामंडळाची बस झालीच पाहिजे, महामंडळाची बस गावामध्ये आलीच पाहिजे. रस्ता अरुंद झालाच पाहिजे, कुणाचं घर न पाडता रस्ता झाला पाहिजे. रस्ता अरुंद झालाच पाहिजे. रस्ता हा रस्ता मंजूर करणाऱ्या जीएचा धिकार असतो, हा रस्ता मंजूर करणाऱ्या जीएचा धिकार असतो. तो गुत्तेदार 13 फूट रस्ता करणाऱ्या गुत्तेदाराचा धिकार असतो, त्या गुत्तेदारांचा धिकार असतो. 13 फूट रस्ता करणाऱ्या गुत्तेदाराचा धिकार असतो, त्या 13 फूट मंजूर करणाऱ्या जीएचा धिकार असतो, प्रशासनाचा धिकार असतो. Yeah.